सबका मालिक एक है या महानाट्याच्या निमित्ताने कणकवली येथे संदेश पारकर यांच्या आयोजनातून भव्य मोटरसायकल रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये तरुणांबरोबरच तरुणीही मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. सुमारे 400 मोटरसायकलस्वार भगवे ध्वज लावून या रॅलीत सहभागी झाले होते. सबका मालिक एक है महानाट्य कणकवली वागदे इथं 2 फेब्रुवारीपासून सुरू होते. युवा नेते संदेश पारकर यांच्या आयोजनातून सिंधुदुर्गात प्रथमच शिर्डीचे साईबाबा महानाट्य रूपात अवतरणार आहेत. यानिमित्तानं कणकवलीत भव्य दिव्य अशी मोटरसायकल रॅली काढण्यात आली. सबका मालिक एक है या महानाट्य रूपातील साई महिमा सर्वसामान्य जनतेला समजून जनतेनं हे महानाट्य पाहावं, या महानाट्याकडे लक्ष केंद्रित व्हावा या हेतूनं या रॅलीचं आयोजन करून संदेश पारकर स्वतः रॅलीमध्ये सहभागी झाले होते. महानाट्य कार्यालय ते बाजारपेठ मार्गे संपूर्ण कणकवली शहरातून वागदे साई कार्यालय इथं येऊन ही रॅली समाप्त झाली. तरुणांबरोबरच तरुणीसुद्धा या रॅलीत मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या. आज या महानाट्याच्या निमित्तानं साईबाबांची तरुणाईची मोटरसायकल रॅली या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. उत्स्फूर्त असा प्रचंड असा प्रतिसाद या महारॅलीला मिळाला. अनेक तरुण तरुणी या महारॅलीमध्ये सहभागी झालेले होते. खरं तर साईबाबांच्या विचारांची शिकवण, साईबाबांचे विचार हे सर्वसामान्यांपर्यंत किंवा या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेपर्यंत पोहोचावेत हा ज्या मागचा एक हेतू आहे. आणि जी साईबाबांच्या विचारांची शिकवण आहे, श्रद्धा आणि सबुरी, सामाजिक ऐक्य, बंधुत्व, सर्वधर्म समभाव, ही विचारांची शिकवण आजच्या या पिढीला किंवा नव्या समाजाला खऱ्या अर्थाने या विचारांची गरज आहे. खरं तर हे विश्वातलं सर्वात भव्य महानाट्य आहे आणि या महानाट्याच्या माध्यमातून साईबाबांना प्रत्यक्ष पाहण्याची अनुभूती या महानाट्यात मिळणार आहे. खरं तर खऱ्या अर्थानं आम्ही प्रतिशिर्डी या ठिकाणी अवतर फुलवणार आहोत, साईंचा दरबार या ठिकाणी भरवणार आहोत. आणि म्हणजे कोकण सिंधुदुर्ग ही संतांची भूमी आहे, याला संत परंपरेचा वारसा लाभलेला आहे. अनेक संत महाराज याच्यामधनं होऊन गेलेले आहेत. भालचंद्र महाराज असतील, फालारी महाराज असतील, राहुल महाराज असतील, साटम महाराज असतील. आणि म्हणून हाच एक जो आध्यात्मिक, धार्मिक आणि सांस्कृतिक जो वारसा आहे हा वारसा जोपासण्याचा प्रयत्न या महानाट्याच्या माध्यमातून होत आहे. राजा दळवी, कोकण नाव, कणकवली.